सामके अजूनही 70 जून जुलै महिन्यात तुमका अजूनही लोक मेळले, आताही वतात ही सरकार टी घेऊन ही टेक्निक जायत आणि पोंगना असते. हाय 70 अजून असा खऱ्यांनीच बरो उपयोग जातो आणि आमचे सैम आमचं आमचे पर्यावरण बरे उरतले. आणि एक बरो संदेश दिवचो की ज्यांनी ज्यांनी ज्यांच्या घराकडे अशा प्रकारचे असा त्यांच्यानी हो तरी उपक्रम केलो जाय तर हे सगळे सोपे बांधूनच केले असा ओली करपाचे बांधपाचे एक बरं हे जातो. मी कारण आजकाल म्हणतो आम्ही प्लास्टिकाक रिप्लेसमेंट आता किती करतले आम्ही किती करतले पण पोली ही जे एक रिप्लेसमेंट असा आम्ही खूप जण लोक आणि महत्वाचे म्हणजे करपाची इच्छा असल्या किती करूया बरोबर सगळी वेगळी वेगळी घरांनी हजी हे आम्ही पहिली वापरतले अशा प्रकारे भिंतीक लायताले पिंपी कसे लायताले आणि हा कपडे लावप हा फाळी फळी दवरप हा हे वापरताले तसे आम्ही कचर म्हणतात हे सगळे कचर ही खुटी हा ही खुटी हा काय कपडे लावप ही इतकी भिंतीन दवरप हा शर्ट किंवा पॅन्ट लावप ही खुटी अशा प्रकारे हे सगळे हे जे असं हे भाण तोरांचे आम्ही हातून तोरां घालतात जी खाऱ्याक घालतात तोरां म्हणतात पण हातून तोरां खाऱ्या तोऱ्याक घालप आणि तोरा खराक घातल्या उपरांत ही तोरा सामकी हातून बेस्ट पिकी उरतात ह्या लाकडाच्या भाणात दोन सामके बरे उरता पारंपरिक. आणि ह्यो सगळ्यो पहिलीच्यो दवल्यो पहिली आम्ही वापरतले शीत वाढपाक म्हणून किंवा कालोंग किंवा रोस वाढपा खातीर आयज वापरना आयज सगळे वेगळे नवे येला देखून हे आयज सगळे काळाच्या पड्ड्या आड गेला. आजकाल आम्ही दवले जे पळतात सगळे स्टीलचे बीन वापरतात पण पहिलीच्या काळात जे वापरताले ते खऱ्यांनीच खूप बरे टेक्निकेन केले हांगासर कट्टी असा आणि बडी असा आणि म्हाका दिसता की असले यूज करपाक तांकां मेळ्ळे आणि खूप बरे टेक्निकेन ते घराकडे करून कोडी बीन जेन्ना म्हणटाले आम्ही कडी म्हणटा पण ते पहिले कोडी म्हणटाले ते कोडयेन बीन घालून यूज करताले आणि हे सगळे लोक आज हांगासर आमकां पळोवपाक मेळटा. सर आणि हांगासर ह्यो पायल्यो ही पायली हो कुडो हो कुडो म्हणजे दोन पायले म्हटलं एक कुडो अशा प्रकारे हे सगळं लाकडाचे कारण एक दोन तीन ही पायली हो कुडो हो निटियो म्हणजे आम्ही कसं शेर शेर पावशेर आटियो आणि निटियो असे हो निटियो कळली म्हणजे आम्ही मेजताना ते असे असे मेजतात एक दोन तीन चार स आठ असे म्हण सो चार म्हणजे आठ म्हणजे अशा प्रकारे ते करून मागीर हय तातूंत हे करप अशें हो शेवगो शेवयो काडपाचो शेवगो हाका स्टँड आसा म्हणजे स्टँड वापरला हय हातून ते मागीर घालप हे पण मागीर प्रेस करप पीठ आणि मागीर असे घुंवडले की ते मागीर शेवयो सकयल पडटात हय पोंदाक ते पण हे आसा त्या होल केल्ले पत्रो असतात तातूंतल्यान मागीर शेवयो भायर हय आजकाल स्टीलचे आम्ही वापरतात हय आजकाल स्टीलचे आम्ही वापरतात हे सुपारी सोलपाचे कुळागरां बीन आसा ते म्हाका दिसता हे सगळे यूज करताले हय हे कुळागरांनी वापरतात हातून सुपारी घालप आणि मागीर सोलप ह्यो सगळ्यो माणी माणी हय आम्ही जे भाकरीक पीठ मळटात ते पहिली हातून मळटाले पहिली पीठ आता आम्ही पीठ एकतर परादिनी मळटात ताटांनी मळटात हातून सगळे पीठ मळटाले आणि हो पेजेचो दोनो हातून पेज आम्ही वाळटाले आणि हातून पेज उरताली जी सामकी आरोग्याक बरी अशी हो दोनो आणि ह्यो सगळ्यो माणी हातून पीठ मळटाले हय ही लाकडाची मापां हो पावशेर हो पळय हो पावशेर त्याचबरोबर हो पळय हे असा पळय हो आटियो पळय आणि तुमकां येदो दाखयला तो निटियो हे जे असा ही पेटणी ही पेटणी आम्ही जमीन पेटपाक वापरतात जमीन हा खळे करपाक वापरतात ही पेटणी हय वापरतात अजूनही वापरतात सामकी अजून वापरतात हे बाकड्याचे खूर तुमकां मागीर हांव बाकडो दाखयता थंयसर हे बाकड्याचे खार खूर हे वायन ही ही रई जी अशा प्रकारे ही वापर हय हय रई रई धाकटे येला पयलीं ते पयलीं खूब हे आसा गोरवां आहा ते मागीर व्हडल्या हितून मडक्यांनी करताले न्हू त्या वेळार ती वापरताले हे पेटूल जे आमचे जाणटे पयलीं वापरताले पेटलां हातून हे घालपाक हे पोडली फळी हे आल्या मागीर हातून ते महत्वाच्यो ज्यो सामक्यो महत्वाच्यो वस्तू आसा त्यो हातून दवरताले हय आसतालो हय चाव्यो आसता येताल्यो स्पेशल त्यो लांब कश्यो आसता त्यो चव्यो आसताल्यो त्यो लांब चावी आसा ती चावी येताली त्या प्रकारच्यो आसताले पूण ते करून घेताना ते करून दिताले ते मात म्हाका खबर ना पूण त्यो पयलीं वापरताले अशें म्हणून आनी ही पायणी जी आयज
साधारण हांव अशें म्हणून की नाना पळय जावपाच्या वाटेर आसा ती पाळणी. आमच्या घरांनी आज पाळणी ना, लाकडाची पाळणी ना जाल्यात. आणि ही पाळणी साधारण जेव्हा आम्ही गेले तेव्हा म्हाका एका जाणट्यान सांगले की साधारण ह्या पाळण्याक कमीत कमी 80 वर्सां जावपाक जाय म्हणून. इतले जुने पाळणे सामके, जे आयज पाळणी तिनूय पाळणी साधारण 80 वर्सां जावपाक जाय, इतले जुने पाळणे सामके. ही आरशी सामकी पारंपारीक आरशी जी आयजय कांय घरांनी आमकां पळोवपाक मेळटा, जी आमच्या घराच्या वस्त्राच्या भायर जो खांबो आसता, मेड आसता, त्या मेडीक ही लायता अशी. ही जी आसा ही भरड, ही भरड एक हे फाळी आणि थंय एक आसा, अशी दोन आसा ती. हातून आम्ही जी भात आसा हे भात भरडपा खातीरच वापरतात सामके. आणि मग भाताचे तांदूळ जे येतात ते करड असलेले तांदूळ येतात, जे तांबडी करड असलेले, अशा प्रकारची ही भरड आम्ही वापरतात. ही भरड आणि हो मागीर नागर आसा. आम्ही जे आज पळयतात ते चिरे साधारण इतले असतात, साधारण एक हांव असे म्हणून की 1 फुटाचे किंवा 1/2 फुटाचे आज चिरे ती पद्धत येयल्या. पूण साधारण पोर्तुगीज काळांत आमच्या 70 इंच जी काही पुलां बांधल्यात त्या पुलांची रचना आणि तांचे जर चिरे पळयले जाल्यार तुम्ही अजाप जातले. हांगासर 1 मिटराच्या वयर पळय चिरे आसात, पळयात कशा प्रकारे. हो जो चिरो आसा तुमकां दिसता तो चिरो वाळपयच्या एका पुलाक घातलो, जे पूल आतां मोडला आणि नवे बांधपाक सुरू केला, तेन्ना हे उडयल्ले थंय चिरे. हे म्हाका एक कॉन्ट्रॅक्टर म्हज्या हांगा दान केल्ले आसा लोकां आयजाक. हे चिरे पळय 1 मिटरा वयर लांब आसात. हे सगळे चिरे हे पयलींच्या पुलांक वापरताले आणि पयलींची पुलां हाजेर गडगंज उरताली. हो खाशालो बुटूस, हो बुटूस बुटूस हो उदका खातीर, जे पयलीं आमचे जाणटे हातून उदक भरताले आणि दोंगरार जेन्ना कामाक वताले त्या वेळाचे हातून उदक भरप आणि हो अशा प्रकारे फाटीचेर बांधप असो आणि मागीर ते भरताले बुटूस. आणि हो बुटूस मागीर हातून उदक भरप आणि मागीर थंय देंवप दोंगराचेर आणि मागीर दिसभर काम करप. हातून ते पाणी सामके बरे वेवस्थित थंड उरता, ह्याका दोरी बांधप आणि फाटीक बांधप. हे थंड दिसता. हा हे वेगळ्या प्रकारचे बुटूस असतात सामके वेगळे. हाजी रचना वेगळी. हो वेगळ्या गांवांतलो. हांवें तुम्हाला येदो म्हटलं की गांवानुरूप कला बदलता, काही गजालीच्यो त्यांच्या आयदनांची रचना बदलता. हाजो ही अशा प्रकारची रचना असा का, हे बांधपा खातीर असा काय तसो. आणि हे जे धाकटो हो लहान बुटूस. आणि बुटूस जे आम्ही आता म्हणतात, आता वॉटर बॉटल म्हटलं जातं आताच्या काळातले आम्ही, आणि आम्ही स्कुलात बी वरताना लहान भुरगे बी वॉटर बॉटल वरतात, त्याच एक वर्जन आहे. आणि खूप पहिलीच्या काळात बुटूस असे म्हणताले. ह्या हे दिवो दवरपाचे आणि तुझ्यान मागीर असो पळय दिवो काढून असं दवरूं येतात. हय हय असं हातून तुझे दिवो मागीर हे जावपाचे ना, दिवो दवरपाचे. इतल्यो सगळ्यो वस्तू तुम्ही आमकां दाखयल्यो आणि ह्यो सगळ्यो म्हाका दिसता हांवें इतल्यो 80% वस्तू पळोवंकूच नाशिल्ल्यो, जे माझ्या लायफानूच केन्ना पळोवंक नाशिल्लो. आम्ही लहानपणान व्हडले जाले पूण कांय गोश्टी ज्यो अजूनही आम्ही यूज करता घरा कडेन, ज्यो पयलींच आशिल्ल्यो, आणि कांय गोश्टी घरा कडेन आसात पूण आम्ही यूज करिना. जसे आम्ही मिक्सर आता यूज करतात पण घाटणं आम्ही यूज करिनात आणि तिथून बरे ऍक्सिडेंट जातात असे म्हणतात. तरी असताना आम्ही यूज करपाक सोडना, कारण आमकां खूप फास्ट जाय सगळं, लाईफ खूप फास्ट झाला. आणि हे सगळं प्रिझर्व तुम्ही आता करून दवरला, तुमची एक मेसेज आणि तुमकां किती आमच्या समाजा कडल्यान किंवा आमच्या गोंयात किती असे बरे गोष्टी लागले जाय, हे सगळे जे आम्ही यूज करपाक जाय त्या पुढे. खरं म्हणल्यार आम्ही फातरीचेर मिरसांग वाडटात, ती आमकां आयज खूप लायफ फास्ट जाला, आमकां बेगीन जाय आसता. पूण आमी घाटण्याचेर किंवा रगड्याचेर जी मिरसांग वाडटा ती आरोग्याक सामकी बरी आसता सामकी. आणि ही जी आयदनां आमी वापरलेली आमचे आरोग्य बरें उरता सामकें. आमी जर मातयेच्या आयदनांनी जर वापरली जायत जाल्यार खऱ्यांनीच आमचें आरोग्य बरें उरता. मातयेच्या आयदनांतलें उदक म्हणा किंवा शिजयल्लें अन्न म्हणा हें सामकें. जेणे करून लोकांनी लाकडाचीं आयदनां हीं वापरचीं, वापरल्या उपरांत आमचें आरोग्य बरें उरतलेंच. पूण जे आमचे वेवसायीक आसा, लाकडाचो धंदो करपी आसा, जी आयदनां करपी, मातयेचीं आयदनां करपी आसा, पितळ तांब्याची आसा, तांकां एक वेवसाय मेळटा, तांचेंय पोट भरतलें आनी आमचेंय आरोग्य बरें उरतलें. देखून हें जर आमी आमचे जाणट्यांचे दायज हातीत दवरले जायत जाल्यार खऱ्यांनीच आमचें आरोग्य बरें उरतलें, आमचें दायज उरतलें आणि येणाऱ्या पिळगेक आमचे जाणटे कशे रावताले, कशे जगताले. आणि देखूनच म्हाका दिसता ही सगळी आयदनांनीच वापरताले अन्न म्हणून ते खूप वर्सां जगताले असं येता. सामके निरोगी. आयज आमकां 40 वर्सां जाली की सगळे रोग लागतात, पण आमचे जाणटे 110-105 वर्सां जगलेले आसात, जे अशा प्रकारे आयदनांनी सगळे आपले व्यवहार करतात. आणि म्हाका दिसता हे गोवा हेरिटेज फेस्टिवल असा, तातूंतल्यान हांगासर खुबश्यो गोष्टी आणि शिकपाक मेळटल्यो लोकांक. आमच्या गोंयात कसे किती असले पहिली लोकनृत्य म्हणा, जे एंथिक आयटम्स म्हणा सगळे, ते सुद्धा पळोवपाक मेळटले. सो थँक्यू व्हेरी मच, थँक्यू परत एकदा तुमच्या खातीर. गोवा हेरिटेज फेस्टिवलान सद्याक आसा जायत्यो
वस्तू आम्ही वडळच्या हांगासर पळयतात ज्यो एनसी आसा भरपूर आणि आमच्या गोयात आता खूप कमी यूज जावपाक लागले असा. पण हांगासर येऊन सगळ्या वस्तूंची आमकां जाण येता हांगासर, म्हणजे आमकां कळटा की खंयसर केन्ना किती यूज जाताले ते. पण सध्याक म्हाजो सर आसा हांगासर समीर प्रभू सर, आणि तुमकां इतलेंच सांगपाक सोदता की हांगासर गोयांत समजा खूप बरी फ्लो वाजोवपाक शकता, जे माझ्या जेन्ना हांव जेन्ना शिकतालो तेन्नाच्यान हांव तांकां वळखता, ते म्हाका शिकयताले सुद्दा. आणि आमच्या गोयांत खूप बरे फ्लूट वादक आसा. समीर सर, हाय सर. सर हांगासर उलयता, आम्ही फ्लूट पळयली तेन्ना आमी तुमकां पळयलेलो, आणि म्हाका दिसता की तुम्ही हे वाजोवन दाखयत जाल्यार म्हाका खूप बरें दिसतलें सर, आणि आमच्या दर्शक तांकांय खूप बरें दिसतलें. खूप बरे तरी गोवा हेरिटेज फेस्टिवलाक सध्याक हांव आसा, आणि हांगासर जायत्यो अश्यो वस्तू आमकां पळोवपाक मेळटात ज्यो आमच्या घरा घरांनी यूज करता. पूण आयज काल त्यो खूप कमी सुद्दां जायत गेल्ल्यो आसा, आणि त्यो दवरपा खातीर GTDC तशेंच डिपार्टमेंट ऑफ ट्युरिजम हांच्यानी एक प्रयत्न घेतलेलो आसा, हांगासर एक इनिशिएटिव्ह घेतलेलो आसा आणि गोवा हेरिटेज फेस्टिवल घडोवन हाडटा सालिगांव हांगासर. पूण आमी सध्याक एका स्टॉलार हांव सध्याक वयता, आणि हांगासर खूप इंटरेस्टिंग अश्यो वस्तू आमकां दिश्टी पडटा. पूण तांचे सगळ्यांत पयली जे कोणी केला पळय तांचे नांव जाणा जाणून घेऊया. तुमचे नाव कितें? अनिता अशोक शेटगांवकर. हांगासर किती किती आसा डिस्प्ले खातीर? दाराक लावपाचे तोरण आसा, टेबल क्लॉथ आसा, कुशन कवर आसा, शो पीस आसा, आणि अशा जायत्यो वस्तू आसा बारीक बारीक शो पीसान दवरपाच्यो, टेबलार घालपाच्यो. बरोबर. आणि हे सगळ्यो ज्यो वस्तू आम्ही पळयतात पळय त्यो खास करून लग्ना खातीर बीन यूज करता का घरा घरांनी अजून यूज करता? लग्ना खातीरूय यूज जाता, एक तर व्हंकलेक शिवण म्हणून व्हरपाक, खंयच्या दाराक लावपाक, टेबलार दवर घालपाक. आणि हे तुम्ही घराकडे करतात, हातान करतात तुम्ही? हे हातान करतात आम्ही. कितलो दीस लागता हे सगळे करपाक? कितले दीस लागतात? जशी वस्तू मोठी असा आणि काम डिफिकल्ट असा पळ, तसे त्याला टाइम चढ लागतं, आणि जी वस्तू इझी करपासारखी असा ती आम्ही एका दिवसांनी करू शकता. आयच्या ह्या प्रोग्रामात तुमच्या खातीर इतलेच आशिल्ले, पूण आणि जायत्यो गजाली गोवा हेरिटेज फेस्टिवला बद्दल आम्ही उलोवपाचे असा. पण ह्या सगळ्यो गजाली ज्यो असा त्यो दुसऱ्या भागात आम्ही पळोवया. पळयत रावात प्रुडंट.